soap has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. फक्त एका आवाहनाला शेकडो शिवप्रेमी एकवटले आणि म्हणता म्हणता ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग प्लास्टिक मुक्त झाला. पाहुयात किल्ले सिंधुदुर्गावरील प्लास्टिक मुक्त अभियान. चला प्लास्टिक मुक्त किल्ले सिंधुदुर्ग बनवूया, शिवप्रेमींनी सहभागी व्हा, असा एक मेसेज व्हायरल झाला आणि किल्ले सिंधुदुर्गावर शेकडो शिवप्रेमी दाखल झाले. होय, किल्ले सिंधुदुर्गावर प्लास्टिक बाटल्या पिशव्या पाहून शिवप्रेमी संघटनेनं प्लास्टिक मुक्त सिंधुदुर्ग किल्ला हे अभियान हाती घेतलं. या अभियानात सहभागी व्हा असं एकदा आवाहन केलं. सकाळी 8 वाजता होडीची व्यवस्था करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानुसार जिल्ह्यातील शेकडो शिवप्रेमी सकाळीच बंदर जेठी इथं दाखल झाले. येताना कोयता, फावडा, घमेल यांसह आपल्या सोबत पाण्याची बाटली आणि इतर साहित्यासह हजर झाले. या बोटीमध्ये किती लोक आहेत आणि कितवी बोट आहे? ही तिसरी बोट आहे आणि याच्यात कमीत कमी 50 ते 60 शिवप्रेमी आहेत आणि याच्या पुढे 2 तुकड्या गेल्या आहेत बोटीतून, म्हणजे कमी 150 ते 200 शिवप्रेमींनी सहभाग घेतला या मोहिमेत. आता आमचा ऍक्च्युअली मुळात घाव घालण्याचा प्रयत्न आहे, कारण शिवप्रेमी नेहमी आपलं कर्तव्य पार पाडतच असतात, पण आमचा मूळ आहे की प्लास्टिक पूर्णपणे मुळातून नष्ट करण्याचा विचार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही वायरी ग्रामपंचायत जे सरपंच आहेत त्यांच्याशी पण आमची मीटिंग होणार आहे आणि आमच्याकडे डोक्यात संकल्पना आहे की प्रत्येक काउंटरवरती आणि प्रत्येक फेरी बोटवरती एक जसा हा एक बॅनर लावला आहे तसं प्रत्येक बोटवरती बॅनर लावून जे पर्यटक येतात, कारण पर्यटकांच्या मनामध्ये हा विचार बिंबवणं खूप गरजेचं आहे की गड किल्ले किती महत्वाचे आहेत. एकदम कळत न कळत त्यांच्याकडनं त्या बॉटल्स फेकल्या जातात आणि त्याच्यामुळे जी सध्या किल्ल्याची अवस्था आहे ती खूप बिकट आहे एकदम. आणि हा आमचा प्रयत्न म्हणजे कंटिन्यू आम्ही दरवर्षी राबवतो, म्हणजे फक्त कोविडच्या याच्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी येत आलं नाही. ही आमची ही दुसरी मोहीम आहे, 2019 एकदा राबवली होती, आता ही सर्वात मोठी मोहीम आहे. याच्यापेक्षा मोठमोठ्या मोहीम म्हणजे मालवण किल्ला पुरता मर्यादित न राहता आम्ही पूर्णपणे जिल्ह्यातील जेवढे 36 गड किल्ले वगैरे आहेत त्याच्यावरती आम्ही पूर्णपणे जिल्ह्यातून प्रत्येक शिवप्रेमींना आम्ही आवाहन करणार आहे की जसं आपण ह्या मोहिमेसाठी जसे एकत्र आलो तसे प्रत्येक आपल्या जिल्ह्यातील जेवढे गड किल्ले वगैरे आहेत त्याच्यावरती पण आपण ती संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. आज आमच्यातल्याच काही कुडातले काही टीम हे आपले संतोष मनोहर गडर तिकडे पण गेले आहेत स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी आणि हा आमचा प्रयत्न राहील की प्रत्येक तरुण युवक युवकींमध्ये की हा विचार खूप बिंबवणं खूप गरजेचं आहे आणि तुमची साथ असणं खूप आम्हाला गरजेचं आहे की जेणेकरून हा विचार प्रत्येकाच्या मनात बिंबवला जाईल. मॅडम कुठून आलात, नाव काय आपलं आणि कसा आनंद होतो या मोहिमेत सहभागी झाल्यानंतर? नमस्कार, मी कुंभारवाटवरून आलेली आहे, मालवण मधलीच आहे. खरोखर आनंद वाटतं की आपण शिवाजी हा ह्याच्यात आपण भरपूर कचरा वगैरे होतो आणि त्याच्यात आपण आज इथे जातोय तर खरोखर आनंद होतो हे करताना. नमस्कार मॅडम, कुठून आलात आणि कसा आनंद होतो? मी रेवंडीवरून आले आहे सायली. खूप छान वाटतंय एक सिंधुदुर्ग किल्ल्याची जी प्लॅस्टिक बुता आपण करतोय त्यात एक खारीचा वाटा आमचाही आहे, याचा अभिमान आहे. आणि ह्या पुढेही सहकार्य अशा ज्या संस्था आहेत त्यांनाही आम्ही नक्कीच सहकार्य करू आणि आम्ही सहभागी होऊ. काय काय साहित्य घेऊन निघाले शिवप्रेमी? साहित्य तर भरपूर दिसते. साहित्य शिवप्रेमींनी भरपूर आणलंय. किल्ल्यावरती गेल्यानंतर नुसतं प्लास्टिक उचलायचं असा काही या मोहिमेचा उद्देश नाही. त्या ठिकाणी तिथं असलेल्या कचऱ्यासोबत जर नको असलेली झाडं वगैरे जी असतील ती काटेरी झुडपं वगैरे असतील आणि जर आम्हाला ती कमी करता आली तर त्या ठिकाणी गरजेचं असेल तर लक्ष ठेवून ते गरजेचं असेल तरच कमी केली जातील. आणि ह्या मोहिमेचं आणखी एक वैशिष्ट्य, गेले 1.5 वर्ष शिवप्रेमी ह्या मोहिमा राबवत आहेत. या मोहिमेला गिर्यारोहण महासंघाचंही सोबत आहे आणि पूर्णपणे आपल्या पुरातत्व विभागाच्या परमिशनने किंवा त्यांच्याकडून बऱ्याचशा परमिशन्स वगैरे घेऊन ही मोहीम राबवली जाते आणि ही फार महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. निश्चित, तत्पूर्वी येण्यापूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपण बोटीने निघालेलो आहेत. एक सकाळचे साधारण 10 वाजले आहेत आणि एक आल्हाददायक वातावरण पाहायला मिळतंय. ही तिसरी बोट आहे, यापूर्वी 2 बोटी गेलेल्या आहेत आणि सगळेच उत्साह आणि आनंदामध्ये आहेत. याचं कारण असं आहे की थोड्याच वेळात हा जो किल्ला आहे हा किल्ला प्लास्टिक मुक्त करण्याचं अभियान जे हाती घेतलेलं आहे ते पूर्णत्वास जाणार आहे. आपल्यासोबत अजून काही शिवप्रेमी आहेत, काय सांगशील?
कुठून आला तुम्ही आणि कसा आनंद होतोय? मी उरस मधून आलो आहे आणि खरंच फार छान वाटतंय, कारण ही जी मोहीम आहे ती खरंच विचार करण्यासारखं आहे। कारण फक्त प्लास्टिक मुक्त न राहता गड किल्ल्यांवरती म्हणजे खूप विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत, कारण शासनाच्या दुर्लक्ष होत असल्या कारणाने सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जे भिंती आहेत त्या भिंतींवरती वडाची पाळमुळं रुजलेली आहेत आणि भविष्यामध्ये ती धोकादायक होऊ शकतात, कारण पाळमुळं जर योग्य वेळी काढली नाहीत तर किल्ला ढासळू शकतो आणि याचा परिणाम या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनावरती होऊ शकतो। त्यामुळे अशा योजना अशा मोहिमा वारंवार राबवणे फार गरजेचं आहे आणि फार बरं वाटतंय की आम्ही ह्या मोहिमेचा एक भाग आहोत। 200 अधिक शिवप्रेमींनी किल्ले सिंधुदुर्गवर होडीतून प्रस्थान केलं। आणि कसल्या उद्घाटन कार्यक्रमाची वाट न बघता थेट कामाला सुरुवात केली। अभियाना सुरुवात होते, महिलांची संख्या लक्षणीय दिसते। हो आहेच, सगळ्या माऊली मावळ्यांसारख्या सगळ्या माऊलींचा आशीर्वाद आहे आणि प्रत्येक घराघरातून एक महिला बाहेर पडली तर नक्कीच आपला इतिहास अखंडच राहणार आहे। आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून खास करून आलात आहे, सगळं आज आमचं भावनिक आवाहन संपूर्ण जनतेसमोर ठेवायचंच आहे, पण प्रशासनाला थोडंसं आपल्या प्रशासनालाही थोडासा मेसेज द्यायचा, एक संदेश द्यायचा आणि एक विनंती आहे की लवकरात लवकर जे काही शिवप्रेमींच्या अपेक्षा आहेत महाराजांच्या किल्ल्यांविषयी किंवा वास्तूंविषयी ते विश पूर्ण व्हावेत हीच एक अपेक्षा आहे। यापूर्वी कधी अभियान सुरू केलं काही? सुरू पहिल्यांदाच आता सुरू आहे। आम्ही प्रत्येक अभियानात असतो सामील, म्हणजे कुठे आव्हान आणि स्वतः आम्ही पण अभियान केलेले आहेत पुष्कळसे। आता सुरुवात जी होईल प्रत्यक्षात सगळे प्रेमी दाखल होत आहेत, फक्त प्लास्टिक मुक्त अभियानाशिवाय अन्य गड संवर्धनाचा पण मुद्दा काही नाही? निश्चित सर, गड संवर्धनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे। यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता। शनिवार रविवार सुट्टीचा वार असल्यानं हजारो पर्यटक देखील किल्ले सिंधुदुर्गवर आले होते, त्यांनी सुद्धा या मोहिमेत सहभाग घेतला। मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शिवप्रेमींना मास्क, हँड ग्लोव्ज, हँड वॉश हे शिवप्रेमी संघटनेकडनं देण्यात आलं। दिवसभर हे अभियान सुरू होतं। दिवसभरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या जमा करून एका मोठ्या पिशव्यांमध्ये भरण्यात आलं। जमा केलेला सर्व कचरा हा वर्गीकरण करून ग्रामपंचायतच्या ताब्यात देण्यात आला। आहे की प्रशासनाला दोष देण्यापेक्षा ना माणसाने प्रत्येक माणसाने स्वतःला बदलणं गरजेचं आहे। जेव्हा मानसिकता ती बदलेल तेव्हा हे सगळं साध्य आहे, कारण आम्ही येणार साफसफाई करणार, प्रशासन आपल्या यंत्रणा राबवणार, पण मुळात मानसिकता बदलणं गरजेचं आहे। आज फॉरेन कंट्रीत आपण बघतो ऐतिहासिक जे वास्तू आहेत त्याच्यावर हजारो रुपयाचा कर लादला जातो आणि पर्यटकांकडनं तो घेतला जातो आणि तो पैसा तिथे मेंटेनन्सला वापरला जातो। तर असे वास्तू आपण इंडियातलं पण म्हटलं तरी चांगले उदाहरणं आहेत, जयपूर सारख्या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू लाभलेली आहे, तिथे स्वच्छता आपल्याला दिसते ठिकठिकाणी, पण मानसिकता बदलणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचा मुद्दा आहे। या अभियानाचा सर्व आढावा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह न दिवसभर घेतला। या निमित्तानं सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांनी उपस्थित असलेल्या संघटनेचे पदाधिकारी शिल्पा खोत, रमाकांत नाई, देवेश रेडकर, कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रकाश नारकर यांच्याशी साधलेला संवाद पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य अशा शिवप्रेमींनी एकत्र येऊन हा या किल्ल्यावर जी स्वच्छता मोहीम घेतली, स्वच्छता मोहीमच नव्हे तर अगदी प्लास्टिक मुक्त सिंधुदुर्ग असं हे अभियान त्यांनी हाती घेतलंय आणि हे अभियान हाती घेण्यासाठी खरंच अर्थाने मी जर पाहिलं असेल तर असंख्य शिवसैनिक यामध्ये आलेले आहेत आणि एक स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। हे खरंच हे अभियान हाती घेणं म्हणजे काही असं गमतीचा विषय नाही किंवा हा एन्जॉय करण्याचा दिवस नाही, तर खऱ्या अर्थाने हे जे इथे पर्यटक येतात त्यांनी देखील गांभीर्याने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। शिवप्रेमी आपल्यापर्यंत प्रयत्न करतात, माझ्यासोबत शिल्पा खुद आहेत, खरं तर त्यांच्या पुढाकाराने हे शिवप्रेमी एकत्र आलेले आहेत आणि आज एकूणच या किल्ल्यावर त्यांनी हे अभियान आपल्या हाती घेतलेलं आहे। असं 200 अधिक शिवप्रेमी या किल्ल्यावर आलेत। शिल्पा काय सांगशील, खरं तर आज रविवार एन्जॉय करण्याचा दिवस असतो, अनेक जण पार्टी आयोजित करत असतात, पण मात्र तू असंख्य अशा शिवप्रेमींना एकत्र घेऊन आज तुम्ही या किल्ल्यावर आलात। सकाळपासून 8 तुमची सकाळी पहाटे 8 तुमची मोहीम सुरू झाली, काय सांगशील एकूणच ही भावना कुठून आली, कशामुळे एकूण हा जो किल्ला आहे हे आपला स्वाभिमान आहे, हा आपल्या जिल्ह्याचा एक मानबिंदू आहे, काय सांगशील?
आता बऱ्याचदा आपण बऱ्याच वेळा आपली चर्चा झाली आहे या विषयावर. तर आज रविवार जरी असला तरी तो रविवार मला वाटतं इथे त्या पार्ट्या किंवा अन्य काही गोष्टी सेलिब्रेट न करता इथे केलं तर ते दान पावेल. कारण महाराज होते आहेत म्हणून आम्ही आहोत. जिजाऊ होत्या त्यांनी महाराजांना घडवलं म्हणून आम्ही आहोत. आमच्यासारख्या शिवकन्या आहेत. सावित्रीबाई फुलेंच्या मुळे आम्ही आहोत असा तो इतिहास आहे. तर प्रत्येकाने आता झाशीची राणी बनायचं आहे. आता रिक्वेस्ट वगैरे बस झालं आणि जे काय आहे ते आम्ही आता प्रत्यक्षात आता रिक्वेस्ट केलेलीच आहे तुमच्या कॅमेराच्या समोर. बघू काही दिवस, एवढे दिवस गेले काही दिवस अजून वाट बघू. सुरुवात केलेली आहे आणि अशी सुरुवात नाही की आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आणि आता प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की येणाऱ्या इथल्या प्रत्येक पर्यटकाने या परिस्थितीचा या गोष्टीचं त्यांनी दक्ष व्हायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने येते तुम्ही कचरा टाकताय तो कचरा त्यांनी टाकता का म्हणे. आणि यासाठीच त्यांनी प्रत्यक्ष ही कृती सुरुवात केलेली आहे. माझ्यासोबत चव्हाण आहेत, काय सांगाल. एकूणच तुम्ही अनेक रेस्क्यू टीम तुम्ही अनेक किल्ले पाहिल्यात, अनेक किल्ल्यावर जातात, काही परिस्थिती खरंच ही लाजिरवाणी परिस्थिती आहे, काय सांगाल. खूप लाजीरवाणी परिस्थिती आहे ही. आता फक्त आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल मी आणखी एक दोन गोष्टी सांगू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाच्या पाच प्रकारचे जे किल्ले आहेत आतापर्यंत जे किल्ले बांधले गेले त्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग, किनारकोट, भुईकोट आणि वनदुर्ग अशा सगळ्या प्रकारचे किल्ले जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहता येतात. आणि का पाहता येतात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा जलदुर्ग असल्यामुळे. दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट अभ्यासानंतर आज जे आमचं कोकण सिंधुदुर्गाचं पर्यटन वाढलं आहे हे स्नॉर्कलिंग आणि स्कुबामुळे वाढलं आहे असं पाहता येतं. हे स्नॉर्कलिंग आणि स्कुबा कशामुळे वाढले तर आणखी अभ्यास केला तर इथं कोरलमुळे वाढलेलं आहे. कोरलचा जर अभ्यास केला तर कोरल का वाढलं, इथं जो महाराजांनी किल्ला बांधला याचं स्ट्रक्चर बांधलं गेलं, ह्या स्ट्रक्चर बांधल्यानंतर कोरल वाढली गेलीत. आणि आजचं जे आपल्या इथं आमचं जे इमर्जिंग बीच ऑफ द इयर आमच्या तारकर्लीला मी इथं किंवा आमच्या तारकर्लीपासून अगदी मालवण पट्ट्यामध्ये असलेली 7-800 हॉटेल्स एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आमची जी राहणीमान वाढलं ह्या सगळ्याला कारणीभूत आहे हा महाराजांनी बांधलेला किल्ला. एवढा मोठा इतिहास आणि एवढा मोठी गोष्ट या किल्ल्याची आहे ना, आज आम्ही करतोय का त्याचं, तर हा प्रश्नाकडे फक्त प्रत्येकाना विचार करा की अशा तऱ्हेचं सृष्टी जी महाराजांच्या विचारातून इथं घडली ही आपल्या कोणाच्याही घडवण्याच्या किंवा कुठच्याही पार पलीकडची गोष्ट आहे. किल्ल्याचा एक छोटासा किल्ला असा जो आता छोटासा भाग दिसतो मालवण किंवा जगाच्या नकाशावर एक ठिपका पण नसेल हा किल्ला, याच्यामुळे एक महाराष्ट्रातलं एक फार मोठी ओळख मिळाली मालवणला किंवा सिंधुदुर्गाला फार मोठी ओळख मिळाली. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपण बघितलं तर फार मोठ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. आणि मी सगळ्यांचं पुन्हा तुमच्या मार्फत आवाहन करेन की किल्ले हा आपला प्राण असला पाहिजे आणि किल्ल्यांचं संवर्धन आणि निसर्ग संवर्धन हे झालं पाहिजे. निश्चितच किल्ला आपला प्राण असायला पाहिजे आणि हा प्राणच म्हणून सकाळपासून या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. माझ्यासोबत असेच काही शिवप्रेमी आहेत जे सकाळपासून या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. काय सांगशील, ही जी मोहीम राबवण्याची गरज आज निर्माण झालेली आहे आणि अशा किल्ल्यांवर जे आपलं प्राण आहे, काय सांगशील. गोष्ट म्हणजे तुमचा आभार, कारण आतापर्यंत लेखी स्वरूपामध्ये पुरातत्व खात्याकडनं जी परमिशन मिळत नव्हती तटबंदीसाठी जी झाडं वाढलेली आहेत त्यांच्या तोडण्यासाठी किंवा त्यांना इंजेक्शन इनबिल्ट करण्यासाठी, तर ती परमिशन हा जो मॉब आणि लाईव्ह आम्हाला जे मीडियाने हे सहकार्य केलं त्याच्यामुळे एका फोनवरती ही परमिशन आम्हाला मिळाली, त्याबद्दल खरं तर सिंधुदुर्ग लाईव्हचे आभार. दुसरी गोष्ट, त्याच क्षणाला आम्ही येतानाच तयारीने आलो होतो की आपल्याला जी तट जे आहेत तिकडे जे झाडं वाढले ते कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ती पूर्णपणे नष्ट करायची आहे, कारण त्याचा परिणाम लोकांना कळत नाही आहे, दिसून येत नाही आहे, फ्युचरचा विचार करत नाही आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याला पर्यटक येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा जलदुर्ग बघण्यासाठी पर्यटक येतात. जर भविष्यामध्ये या जलदुर्गाला जर काही झालं तर इथे येणारा पर्यटक हा बंद होईल आणि पर्यटक जर बंद झाला तर ह्या पर्यटन जिल्ह्याचं महत्त्वही कमी होईल. मग हे समोर लक्षात घेऊन प्रत्येक स्थानिक लोकांनी इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी
याचं भान ठेवलं पाहिजे आणि आपण स्वतः याचं संवर्धन आणि संगोपन जोपासणं हे फार गरजेचं आहे. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने एक भान ठेवायला पाहिजे, ज्या ठिकाणी आपण जातोय आणि ज्या किल्ल्यावर आपण जातो त्याचा इतिहास त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे आणि तरच या या किल्ल्याचं वैभव हे असं जिवंत राहील. माझ्यासोबत असेच काही शिवप्रेमी आहेत, काय सांगशील, खरं तर हा सिंधुदुर्ग किल्ला हा एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मोठं वैभव आहे आणि अशा वैभव असणाऱ्या ठिकाणी अशा पद्धतीची मोहीम ही आपल्याला हाती घ्यावी ही खरीच आपल्याला शोकांतिका मानावी लागेल, काय सांगशील? आज बघायला गेलं तर ही एक जिल्ह्यातील शिवप्रेमींना घ्यायची गरज वाटली. हे पहिलं म्हणजे वायरी ग्रामपंचायत पंचायतीला हे एक वाईट गोष्ट आहे बघायला गेलं तर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघायला गेली तर आज किल्ल्याने किल्ल्यामुळे जे आहे हे आज आपल्याला समजतंय, सगळ्यांना समजतंय, पण कुठेतरी जाणून बुजून दुर्लक्ष केला जातो असं मला वाटतंय. किल्ल्यामुळे जो काही नफा ग्रामपंचायतला मिळतोय दॅन त्याच्यातलं तुटपुंजं जरी आज हे केलं तरीसुद्धा आज सगळं व्यवस्थित होऊ शकतं. महाराजांनी त्या काळात सुरतमध्ये भेटला सगळा पैसा हा सिंधुदुर्गमध्ये घालून अतिशय भव्य असं स्वप्न हे आज महाराजांचं स्वप्न आहे आणि ते साकार केलंय, पण त्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. ही शोकांकिताच आहे आणि दुर्दैव आहे पूर्ण सिंधुदुर्गातल्या आमच्या जनतेचं म्हणायला गेलं तर, कुठेतरी आपल्याच पहिला दुर्लक्ष होतोय. महत्त्वाची गोष्ट प्रत्येक मालवणमधील म्हणा, सिंधुदुर्गमधील म्हणा किंवा इतर कुठेलाही जे कोणी या संबंधित आहे त्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे किल्ला स्वच्छ ठेवणं. पर्यटक म्हणजे कुठलेही बाहेरचे नसून हे आपलीच माणसं आहेत आणि कुठेतरी प्रत्येकाला महाराजांचा इतिहास माहिती आहे. जगभरात महाराज माहिती नसेल अशी कोणती व्यक्ती नसेल आणि अशा हे माहिती असून सुद्धा किल्ल्यावर दुर्गंधी किंवा घाण पसरवणं, कचरा टाकणं ही एक अतिशय घाणेरडी शोकांकितेची बाब आहे. खरी जी शोकांतिका म्हणावं लागेल, कारण हा इतिहास फार मोठा आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं असेल तर आज या मोहिमेची जेव्हा सुरुवात झाली तर त्या मोहिमेच्या सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो म्हणजे प्लास्टिक मुक्तीचा आणि त्यानंतर सर्वात दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे इथल्या तटबंदीचा, कारण या किल्ल्याची तटबंदी ढासळत चाललेली आहे आणि त्याला कारण होतं त्या म्हणजे अनेक इथे वनस्पती आहेत या तटबंदीवर वाढलेल्या आहेत आणि त्या तोडण्यात याव्यात यासाठी गेली बरीच वर्ष अनेक शिवप्रेमी मागणी करत होते. मात्र शिल्पा खोत म्हणा किंवा नाईक असतील यांनी आज ही मोहीम सुरू केल्यानंतर या मोहिमेचा अगदी शुभारंभ हा देखील अगदी जर म्हणायला पाहिजे तर अगदी चांगला झालेला आहे. आणि कारणच माझ्यासोबत याच पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी आहेत, खरं तर ज्या अर्थी ज्या शिवप्रेमी हे अगदी रक्त त्यांचं सळसळ होतं आणि त्या ह्याने ते या किल्ल्यावर आले होते, आगेकूच केली होती आणि या किल्ल्याची स्वच्छता मोहीमच करत असताना या या ज्या तटबंदी ज्या धासत चालेल याचा कुठेतरी रोष देखील त्यांच्या अंगामध्ये होता आणि याचा जाप हा त्यांचे त्यांनी विचारला होता. माझ्या सोबत आहेत ते आणि हे जर पाहिलं असेल तर ह्या मोहिमेचा शुभारंभ ज्या झाला आणि त्याचवेळी अगदी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांनी अगदी धारेवर धरलं आणि हे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. गेली अनेक वर्ष ते सांगतायत की आपल्याला पुरातत्व विभागाकडून त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणती परवानगी मिळत नाही, त्यामुळे फक्त इथे एक बावलं म्हणून त्यांनी इथे ठेवलं होतं आणि आज साक्षात या ज्या मोहिमेचा सुरुवात झाल्यानंतर अगदी अवघ्या 5 मिनिटांमध्ये त्या अधिकाऱ्यांनी या तटबंदीवर डागडुजी करण्यासाठी किंवा हे इथे वाढत असलेल्या झाडं आहेत, झुडपं आहेत, त्यांची छाटणी करण्यासाठी परवानगी दिलेली आहेत. माझ्या सोबत आहेत, काय सांगशील, ज्या अर्थी या मोहिमेची आपण सुरुवात केली, तुम्ही मोहिमेला सुरुवात केली आणि अगदी ह्या पुरातत्व विभागाला गेली कित्येक वर्ष ते अजिबात त्यांनी याला याची जाग येत नव्हती, हा इतिहास त्यांना माहिती आहे की नाही आम्हाला माहिती नाही, मात्र एवढा मोठा इतिहास असताना अशा एका किरकोळ गोष्टीसाठी एवढी वर्ष ते घालवत होते आणि हे एकूणच जर पाहिलं असं एक एक या किल्ल्याची जी तटबंदी आहे ढासळत चाललेली होती, त्यामुळे कुठेतरी या अधिकाऱ्यांना तरी जाग येईल अशी आपल्याला अपेक्षा होती आणि तुम्ही त्यांना धारेवर धरलात आणि अवघ्या माझ्यामध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यांनी त्याची परवानगी देखील काय सांगाल? हे शक्य झालं ते आजची जी मोहीम आहे, या मोहिमेमध्ये जेवढ्या शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने जे इथे सहभाग घेतलेला आहे तेच बघण्यासारखं होतं आणि हा रिपोर्ट पुरातत्व खात्याला यांच्या मार्फत गेला की 300 ते 400 शिवप्रेमी हे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साफसफाईला आलेले आहेत, त्यांच्याबरोबर मीडियाही त्यांच्या जोडीला आहे आणि मोठ्या स्वरूपामध्ये इथे हे काम चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर परमिशन दिली नाही तर उद्याला हे सगळं पुरातत्व खात्याच्या अंगलट येणारा हा व्यवहार विषय होऊ शकतो. त्यामुळे एका फोनवरती त्यांनी इकडनं रिपोर्टिंग केल्याबरोबर लगेच आपल्याला इकडे परमिशन मिळालेली आहे आणि आम्ही पुरातत्व खात्याचेही आभारी आहोत की आम्हाला एका क्षणामध्ये या 200-300 जे शिवप्रेमी आलेत त्यांचा विचार करून तुम्ही आम्हाला जी परमिशन दिलात तर तुमचे पण आम्ही खरंच आभारी आहोत की आम्हाला ही परमिशन मिळाली.
खरतर शिल्पा तू या मालवणची सून आहेस आणि जर पाहिलं असेल तर हा किल्ल्याचा इतिहास अगदी आपण लहानपणापासून पाहतोय. अगदी हा इतिहास वाचताना हा ऐकताना इतिहास आपल्या अंगावर शहारा यायचा, अगदी रक्त सळसळ यायचं. आणि अशा वेळी ह्या मालवणमधून तू हा किल्ला या किल्ल्याची जेव्हा तटबंदी ढासळताना पाहत होते तर तुझी भावना काय असायच्या? आणि आज तू या मोहिमेला कुठेतरी त्या भावनेतूनच ह्या भाव या स्वच्छता मोहिमेला तू सुरुवात केली आणि अशा वेळी या स्वच्छतेच्या मोहिमेची सुरुवात होत असताना पुरातत्व विभाग जो गेली कित्येक वर्ष झोपलेला होता आणि आपल्या डोळ्यांनी पाहत होता ही तटबंदी ढासळताना, काय सांगशील? आता कुठेतरी या मोहिमेला सुरुवात झाली आणि आता या पुरातत्व विभागाला जाग आलेली आहे, काय सांगशील आणि यापुढे तुझी काय भूमिका राहील? भूमिका ही आता जी आहे तीच राहणार आहे. जसं इथल्या कर्मचाऱ्यांनी पुरातत्व खात्याला फोन केला आणि पुरातत्व खातं आता जागा झालंय असं दिसून आलंय. हे काम आमचं आहे, आमचं कर्तव्य आहे, आम्ही कर्तव्य म्हणून करणार आहोत निश्चितच. पण जे तुमच्या कामासाठी तुम्हाला निवडलंय ज्या प्रशासनाने त्याचं तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. आज आम्ही मेसेज दिला आणि येऊन बुरुजावरचे तुम्ही झाडं झुडपं तोडण्यासाठी परमिशन दिली तर हे आळशी आम्हाला लेझी बनवायचं नाही आहे तुम्हाला. हे तुम्हाला धडा आहे पुरातत्व खात्याला, तर याच्याकडून इथून पुढे जाऊन आज सिंधुदुर्ग लाईव्हने याची दखल घेतली, सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून आज हा वेळात वेळ दिला तुम्हाला मानाचा मुजरा. तर ही गोष्ट आता पुरातत्व खात्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवायची आहे आणि आम्हाला तुम्ही कशा पद्धतीने याचं दाद याची आम्हाला प्रसाद द्यायचा आहे हे आता तुमच्या मीडियावर आणि सर्व आपल्या पत्रकार बंधूंवर आहे. तर माझी एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की आज तुम्ही म्हटलंय दुर्दैव आहे, आमच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. आज जे घडतंय आपल्या पिढीला घडवायचं आहे. आज शिवप्रेमी शिवचरित्र वाचून आज देश घडतोय. काही देशांमध्ये शिवचरित्र वाचून युद्धाचे युद्ध जिंकली जातात आणि हे सत्य आहे, शाश्वत सत्य आहे. तर प्रत्येक कोकणवासीयच नाही तर प्रत्येक भारतीयांनी शिवचरित्र आत्मसात करावं ही काळाची गरज बनलेली आहे. आपल्यासोबत पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी आहेत राहुलजी. राहुलजी आपको मराठी आता है? ओके, मराठी समजत आहे. ओके, मला एक सांगा की तुम्ही या किल्ल्यावर गेली कित्येक वर्ष आहात, किती वर्ष आहात तुम्ही या किल्ल्यावर? मैं यहां पे 2 साल से हूं, सप्टेंबर 2018 में मैंने यहां पे ज्वाइन किया था फर्स्ट टाइम. ओके, आपल्याला या किल्ल्याचा इतिहास माहिती आहे का? इतिहास में सर जो किले के बारे में जो भी उनकी नॉर्मल जो है वो तो मेरे को पता है. कुठून आलात आपण? म्हणजे मैं राजस्थान जयपूर से हूँ. ओके, राजस्थान मध्ये असे असंख्य किल्ले आहेत, त्यांचा देखील इतिहास आहे. तसाच हा इतिहास इथे आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा. आणि तुम्ही इथे हे गेली किती 2 वर्ष आहात इथे, 2 वर्ष हा तटबंदी इथे ढासळताना तुम्ही पाहत आहात. तुमच्या अधिकाऱ्यांना जाग नाही आली कधी? त्या अधिकाऱ्यांना ही परिस्थिती दिसली नाही का? सर अधिकारी यहाँ पर आकर भी गए हैं, संरक्षक अधिकारी हैं जो भी हैं, हमारे कंजर्वेशन जो अधिकारी हैं, सुपरिटेंडेंट भी यहाँ पे आके गए हैं हमारे. तो अभी उन्होंने फैसला लेना है, हमारे को तो जो भी ऑर्डर आता है जैसा हम काम करते हैं. आता या क्षणाला जेव्हा ही मोहीम सुरू झाली त्यावेळी तुम्हाला तुम्ही तुमच्या सिनियरला जेव्हा रिपोर्ट केला तेव्हा त्या सिनियरकडून तुम्हाला काय काय आदेश मिळाला आहे? उन्होंने ऐसे बोला की अगर वो डायरेक्ट केमिकल यूज करते हैं तो उन्हें केमिकल यूज करने के लिए मना करो और उनको बोलो कि केमिकल हमें दो, हम इंजेक्ट करके लेंगे. या अगर वो इंजेक्शन देते हैं, इंजेक्शन से काम करते हैं तो आप उनको करने दो. और अगले महीने से हमारे भी 4 लेबर वाले आने वाले हैं, उन्होंने ऐसा बोला है कि तो वहाँ पे हम इंजेक्शन देके काम करेंगे. कब से स्टार्ट होगा ये काम? अगले महीने से. अगले महीने से तब तक क्या करेंगे ये जो टूरिस्ट आते हैं वो यही देखेंगे क्या? तब तक जो भी है सर, जितना जहाँ तक हाथ पहुँचता है लड़कों का वहाँ तक करेंगे वो लोग. म्हणजे याचा अर्थ अजूनही ह्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही आणि त्यामुळे निश्चितच शिल्पा आणि ह्या शिवप्रेमींना कुठेतरी आता ती भूमिका घ्यावी लागणार. कारण ज्या पद्धतीने जसं स्वराज्यासाठी जसं शिवाजी महाराजांनी शेवटी एक भूमिका घेतली तशी आता या पुन्हा एकदा सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना आता एक अशी भूमिका घ्यावी लागेल. आणि त्याशिवाय मला असं वाटतं की हे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येणार नाही, काय सांगशील? खरं तर लाज वाटली पाहिजे पुरातत्व खात्यामध्ये काम करताना. तो इतिहास आम्हाला वाचावासा वाटला. बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकून होतो की शिवाजी महाराजांना एवढ्या अरबी समुद्रामध्ये त्या काळी 48 एकराचे ही जागा घेऊन तिथं हा किल्ला बांधला, स्वतःची इन्व्हेस्टमेंट स्वतःची घाण ठेवून शेती हा किल्ला त्यांनी बांधला, त्या काळात 1 कोटी रुपये खर्च केला असं बरेच जण सांगतात. जेव्हा हा किल्ला तुम्ही पाहायला आलात आणि ही किल्ल्याची जी ढासळलेली आणि ही तटबंदी जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटतं, तुमचं हृदय तुम्हाला काय सांगतं? फार फार वाईट वाटतंय. त्या काळात महाराजांनी इतकं कलाकौशल्याने बनवलेलं तयार केलेलं हे राज्य आणि आपल्या डोळ्यात एक आपण हे विस्कटताना बघतोय, ह्याला काहीतरी संवर्धन केलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून आपण मदत केली पाहिजे. आमची फुल तयारी
आम्ही सगळ्यांनी मध्ये स्वच्छतेचा मोहीम आम्ही राबवतोच आहे. कुठून आलात आपण? आम्ही बारामतीहून आलोय. बारामतीहून? हा. किती मावळे घेऊन आलात? आम्ही 28 मावळे घेऊन आलोय. आणि ही स्वच्छता मोहीम तुम्ही स्वतः करताय? हो, स्वतः करतोय. ओके. काय भावना आहे एकूण स्वच्छता, म्हणजे कुठेतरी पुरातत्व विभाग याकडे लक्ष देत नाहीये? पुरातत्व विभागाचं फारच लक्ष कमी आहे, कोणी दखल सुद्धा घेत नाहीये. हे आम्ही स्वयंस्फूर्तीने सगळे आमचे कार्यकर्ते अजितराव हे गणेश जाधव स्वयंस्फूर्तीने आम्ही सगळं करतोय. बारामती मधून हे शिवप्रेमी आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये तोच उत्साह. शिवाजी महाराजांनी हा बनवलेला, हा स्वतः बनवलेला हा किल्ला पाहण्यासाठी ते बारामती मधून आले. मात्र ही ढासळलेली तटबंदी जेव्हा पाहतात त्यांनी आपलं दुःख व्यक्त केले. असेच माझ्यासोबत शिवप्रेमी आहेत, काय सांगाल? हे बघून फार दुःख होत आहे, कारण शिवाजी महाराजांनी एवढ्या फार वर्षापूर्वी एवढा किल्ला उभा केला आणि त्याची ही दुरावस्था बघून फारच दयनीय अवस्था झालेली आहे. काय सांगा? सरकारने यात लक्ष घालावे आणि किल्ल्याचे सगळे डागडोजी व्यवस्थित करून द्यावी. असे असंख्य माझ्यासोबत पर्यटक येथे देखील आले, ते शिवप्रेमीच आहेत, कारण खर तर या किल्ल्यावरती आलेले. काय सांगाल काका, कुठून आलात तुम्ही? मी अहमदनगरहून देवीदास जोग आलेलो आहे. फार वाईट पैकी परिस्थिती. तुम्ही हा जेव्हा किल्ला पाहला तेव्हा काय वाटते तुम्हाला? तो इतिहास तुमच्या समोर डोळ्यासमोर येतो आणि त्याचवेळी हा समोर ढासळलेला किल्ला तुम्ही पाहता. मी फक्त पुस्तकातच वाचलेलं आहे, पुस्तकातच पाहिलेलं आहे, आता प्रत्यक्ष पाहतोय. फार वाईट आहे, म्हणजे सुधारणा व्हायला पाहिजे, सरकारने काहीतरी करायला पाहिजे. अहमदनगर मधून आलेले हे पर्यटक आहेत आणि ह्या जेव्हा किल्ला त्यांनी वाचलाय पुस्तकामध्ये आणि तो प्रत्यक्ष कधी येऊन पाहतोय अशी त्यांची भावना होती आणि जेव्हा हा किल्ला इथे येऊन पाहिला तेव्हा हा ढासळलेला किल्ला त्यांनी पाहिला तेव्हा अक्षरशः त्यांनी देखील आपलं दुःख व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इच्छितच पुरातत्व विभागाला याचा उत्तर द्यावं लागेल. माझ्या सोबत आहेत शिवप्रेमी ज्यांनी या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला, त्याच्यासाठी प्रत्यक्ष फक्त वल्गना नाही केली तर त्याची प्रत्यक्ष कृती त्यांनी सुरू केली. माझ्यासोबत रमाकांत नाईक आहेत, काय सांगाल? एकूणच मोहीम सुरू झालेली आहे, मोहिमेच म्हणजे 200 अधिक शिवप्रेमी या मोहिमेमध्ये सहभागी झाले. सकाळी 8 या मोहिमेचा शुभारंभ झाला. कशा पद्धतीने हे मोहिमेची तुमची आखणी होती, काय तुमचा यामधून उद्देश होता आणि कशा पद्धतीने ही मोहीम तुम्ही राबवली? ज्या प्रकारे शिवप्रेमींनी सहभाग घेतलाय आणि ज्याप्रमाणे आम्ही गट तयार करून ज्या प्रकारे आम्ही विभागणी करून आमच्या शिवप्रेमींना पाठवल्यात तर प्रत्येक याच्यातून असं दिसतंय की पर्यटकांची मानसिकता कधी बदलेल देव जाणे. बऱ्यापैकी प्लास्टिकचे बॉटल्स अजून पण सापडत आहेत, बऱ्यापैकी खच आता आम्ही डस्टबिन जिकडे आता डंप केलं तिकडे ठेवून आलो आम्ही. तर आमची फक्त आता आमच्याकडे एकच पर्याय राहिला, फक्त कळकळीची विनंती करायचं फक्त राहिलं पर्यटकांनी, कृपया करून आपले हे जे महाराजांचे गड किल्ले आहे कृपया करून स्वच्छ ठेवा. त्यांचा त्यांची ह्या सगळा श्वास आहे त्यांचा पूर्ण गड किल्ल्यावरती, भले त्या हयातीत नसले तरी पण त्यांचा प्राण अजून पण गड किल्ल्यावरती आहे. प्रत्येक पर्यटकांना माझी एक नम्र विनंती आहे की कृपया करून प्लास्टिकचे बॉटल्स आणि कचरा इकडे टाकू नका, डस्टबिनचा वापर करा की जेणेकरून महाराजांच्या आठवणी जिवंत राहतील, हीच एक विनंती आहे. खरं तर अक्षरशः आता ही कळकळीची विनंती करण्याची वेळ आलेली आहे, कारण आता जर याच्यावर, कारण पुरातत्व विभाग तर यावर काही करू शकत नाही हे अगदी सिद्ध झालेले आहे आणि त्यामुळे शेवटी शिवप्रेमींना पुढाकार घेऊन ही स्वच्छता मोहीम आखावी लागली आणि आता ते पर्यटकांनाच कळकळीचं आवाहन करतायत की पर्यटक हो तुम्ही येथे जेव्हा येतात तेव्हा ह्या किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या, या इतिहास माहीत करून घ्या आणि त्यानुसार त्या परिस्थितीचं गांभीर्य हे लक्षात घेऊन येथे तुम्ही शक्यतो प्लास्टिक इथे टाकू नका, येथे कचरा टाकू नका असं आव्हान देखील त्यांच्या माध्यमातून करणार. खरं तर या मोहिमेची सुरुवात झाली आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग लाईव्हचे देखील प्रतिनिधी सहभागी झाले होते या मोहिमेमध्ये. माझ्यासोबत दीपेश जे आहे त्यांनी देखील हा प्लास्टिक इथे तुम्ही पाहू शकता, हे दर्शकांना मी दाखवतो कशा पद्धतीने इथे प्लास्टिक आहे आणि स्वतः दीपेश परब हे देखील या मोहिमेमध्ये सहभागी झाले. दीपेश काय सांगशील, तू एक शिवप्रेमी म्हणून, तू सिंधुदुर्ग लाईव्हचा आज प्रतिनिधी नाही पण एक शिवप्रेमी म्हणून या मोहिमेमध्ये सहभागी झाला होतास, काय तुझा अनुभव होता, काय आनंद होता? निश्चितच एक शिवप्रेमी म्हणून मी या मोहिमेमध्ये सामील झालो. नाईक साहेब आमचे अध्यक्ष आहेत या संघटनेचे, शिवप्रेमी संघटनेचे, यांनी एक मेसेज टाकला होता आणि ते आम्ही त्या ग्रुपला आहोत आणि त्यांच्या त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन आज या ठिकाणी आलोत. अक्षरशः किल्ल्याचा जो कानाकोपरा आहे त्या ठिकाणी जर पुढे पुढे जर गेलो आपण तर त्या ठिकाणी संपूर्ण ज्या प्लास्टिकच्या बॉटल आहेत किंवा इतर कचरा आहे तो टाकला जातो, डस्टबिनच्या बाजूला पण कचरा टाकला जातो, पुढे डस्टबिन आहे आणि त्याच्या बाजूला पण कचरा बाहेरच टाकला जातो. त्यामुळे कुठेतरी याचं एक जनजागृती होणं गरजेचं आहे आणि आता आम्ही बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात ज्या पाण्याच्या बॉटल आहेत त्या जास्त मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे एक स्वच्छता मोहीम आता या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि पुढे पुढे आता आम्ही आणखी स्वच्छता करणार आहोत, बघूया काय होतं.
निश्चितच रमाकांत नाईकची मला एक सांगा की ही स्वच्छता मोहीम तुम्ही यापूर्वी पण राबवली होती, साधारण किती टन कचरा प्लास्टिक तुम्हाला इथे सापडलं होतं आणि आता तुम्ही ही मोहीम सुरू केल्यापासून साधारण किती टन तुम्हाला प्लास्टिक इथे सापडलंय? 2019 मध्ये ज्यावेळी आम्ही मोहीम राबवली होती त्या टायमाला अक्षरशः म्हणजे आम्ही खुद्द ते प्लास्टिकच्या बॉटलवर आम्ही गहिरून गेलो रे, बापरे म्हणजे काय इकडच्या पर्यटकांची मानसिकता एवढा ढीक कदाचित मी सांगू शकणार नाही, पण बऱ्यापैकी टनमध्ये हा इकडे प्लास्टिक पडलेला असतो, प्लास्टिकच्या बॉटल्स असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नियोजन म्हणजे याच्या आपल्या अगोदर पण महाराष्ट्राच्या बाहेर जर गेलात तर जयपूरसारखे बऱ्यापैकी जे आहेत पुरातन ज्या काही महल किंवा राजवाडे आहेत ते बऱ्यापैकी पण इकडे मानसिकता दिसून येत नाही प्रशासनाची पण आणि पर्यटकाची पण, ते कुठेतरी ह्याला आळा घालणं खूप गरजेचं आहे एकदम माझ्या मते, एकतर ह्याच्यावर काहीतरी कठोर काहीतरी कारवाईचा आदेश देणं गरजेचं आहे, या तर एक दंड म्हणून 500 किंवा 1000 रुपये जेव्हापर्यंत फाईन लावत नाही तोपर्यंत पर्यटकांची मानसिकता बदलणं आहे की जेणेकरून आर्थिक भूर्दंड सहन होईल ह्या हिशोबाने तरी पर्यटक निष्काळजीपणाने वागणार नाही असं मला वाटतं. निश्चितच पर्यटकांनी ह्या गोष्टीचा आता गांभीर्य लक्षात घ्या आणि शिवप्रेमी यासाठीच पुढे आलेले आहेत. माझ्यासोबत कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष आहेत, या मोहिमेदेखीमध्ये ते सहभागी झालेले आहेत. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील असणाऱ्या सर्व गडकिल्ल्यांचा इतिहास त्यांना माहिती आहे आणि ज्यावेळी हा अशी मोहीम हाती घ्यावी लागते खरं तर आम्हाला देखील विचारायला वाईट वाटते की काय अनुभव होता, कारण हा प्लॅस्टिक इथे आपण गडकिल्ल्यावर, कारण हा अनुभव आम्हाला इतिहासाच्या बाबतीत विचारायला आवडला असता, मात्र जेव्हा आपण इथे प्लॅस्टिक गोळा करतो इथे कचरा गोळा करतो तेव्हा नक्की हा इतिहास आपण काय नक्की दाखवतोय आत्ताच्या या पिढीला काय सांगाल? एकूणच ह्या इतिहासाबद्दल अगोदर सांगा आणि जेव्हा अशी मोहीम घेण्याची वेळ येते ही वेळ मानावी लागेल ही वेळ येते त्यावेळी तुमची भावना काय असतात? भावना म्हणजे अत्यंत दुःखद घटना म्हणे माझ्या आयुष्यातली ही, जो आता मी एरिया फिरलो संपूर्ण सिंधुदुर्गात माझी मुलं काम करतात आमची, दुःखद म्हणजे भारताला लौकिक प्राप्त होणारा असा किल्ला आहे ज्याला जिल्बर्ट म्हणतात, म्हणजे एवढा सुंदर किल्ला संपूर्ण भारतभर नाही आहे. जर राजस्थानातले जर देखणे किल्ले सोडलात किंवा कर्नाटकातले देखणे किल्ले सोडलात तसा रांगडा किल्ला संपूर्ण भारतात नाही आणि त्याची जी आज अवस्था आहे म्हणजे अक्षरशः एवढी 150-200 मुलं काम करायला तयार आहेत तरी त्याला हे करू नका ते करू नका त्याची जी काही लिमिटेशन आहेत, पण आज पुरातत्व खात्याची माणसं जे कामगार आहेत ते आमच्याबरोबर आहेत त्यामुळे कामाला एक चांगल्या पद्धतीची गती आली आणि हाच नुसता सिंधुदुर्ग किल्ला नाही तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे 35 किल्ले आहेत ते 35 किल्लेही आम्ही काय करणार आहोत दर महिन्याला एक त्याप्रमाणे किल्ले साफ करणार आहोत, कारण हे आमचं सौंदर्य आहे. सिंधुदुर्ग जिल्हा राजाने त्यावेळी 1 कोटी होऊन खर्च करून जो केला ते फक्त आपल्याला जतन करायचं आहे आणि जतन करणं ही सुरुवात आमची आहे. तुम्हाला मला वाटतं ह्या 1 वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे 35 किल्ले गिरियारोहण संघटना आम्ही शिवगर्जन संघटना आणि त्यांचे जे सगळे कार्यकर्ते आम्ही एका ग्रुपखाली काम करणार, इथे कुठे नावाचा याचा प्रश्न नाही आहे, फक्त आमची जी संस्था आहे ती रजिस्टर आहे गव्हर्नमेंटशी संलग्न आहे, जे काही अडचणी जर शासकीय असल्या तर आम्ही ते पूर्ण सोडणार, याला आम्हाला केंद्र सरकारचा सुद्धा पाठिंबा मिळणार आहे, युनेस्कोनं पाठिंबा दिला आहे, त्यामुळे हे हेरिटेज म्हणून व्हायला पाहिजे असं. खरं आहे तुमची भूमिका योग्य आहे रास्ता आहे, मात्र जेव्हा ह्या किल्ल्यामध्ये जेव्हा आपण येतोय तेव्हा ही ढासळलेली जी तटबंदी जेव्हा आपण पाहतोय तेव्हा कुठेतरी हा प्रश्न नक्कीच पडतो की यासाठी जो पुरातत्व विभाग आहे तो जिवंत आहे की मेला आहे, त्या तुम्हाला काय वाटतंय? आता कसं होतं मी ज्या ज्या किल्ल्यांवर फिरलो उदाहरणार्थ रांगणागडावर ज्या पद्धतीने खर्च होतोय पुरातत्व विभाग खर्च करतोय शासन खर्च करतं पण त्याच्यावर जी एक शासकीय किंवा आपली जी जनता आहे किंवा आमचा जो समाज आहे त्यांनी लक्ष दिला पाहिजे असं मला वाटतं. यशवंतगडला अक्षरशः आमच्या कोकणातले सुद्धा गौंडी सुंदर बांधू शकतात, किल्ला सुंदर करू शकले असते, पण त्यांनी जे काय बांधले आहेत की नाही तर अक्षरशः भिंती बांधून ठेवल्या आहेत. तुम्ही जर रांगणागडावर गेले तीच अवस्था अक्षरशः भिंती बांधल्या असं म्हणजे त्याच्यातलं स्ट्रक्चरच घालून टाकलं आहे. हा तर काय म्हणजे काय बोलायचं ह्या किल्ल्याबद्दल, तर हे किमान पूर्वीसारखं जे स्ट्रक्चर आहे तसं राहू द्या. आता शिवराजेश्वर मंदिर आहे ते जर चिऱ्याचं काम जर देखणं ठेवलं असतं तर ते सुंदर दिसलं असं, पण त्याला प्लॅस्टर केल्यामुळे त्याच्यातलं जे एक सौंदर्य होतं चिऱ्यामधलं जे सौंदर्य होतं ते नष्ट झालं. माझं म्हणणं आहे पुरातत्व खात्याकडे बुद्धिमान माणसं असतात, हुशार त्याच्यातले टेक्निकल ज्ञानी लोक असतात, त्यांचा वापर करा. जिल्ह्यात आमच्या अतिशय चांगली टीम आहे काम करणारी, तुम्ही जर बघाल तर देखणी घरं चिऱ्याची बांधली जातात, मग ती यंत्रणा स्थानिकांना रोजगार मिळेल आणि त्या पद्धतीने कामं होऊ शकेल ना. त्यामुळे लाखो आणि कोट्यवधी रुपये खर्च होतात ते कशासाठी खर्च होतात हे मला समजत नाही. आता आमची मुलं या 3 तासामध्ये आता किल्ला साफ करून देऊ शकतात, तर तुमचे इथे वर्षानुवर्षे असतात तर त्यांना का साफ करता येत नाही?
निश्चितच हा संशोधनाचा विषय नक्की पुरातत्व विभाग नक्की करतोय का माझ्या दर्शकांना सर्व मी दाखवू इच्छितो कशा पद्धतीने आज रविवारचा दिवस आहे आणि सुट्टीनिमित्त अनेक पर्यटक हे अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येते हा किल्ला पाहण्यासाठी आलेले आहेत महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी आलेले आहे आणि अशाच दिवशी अशाच वेळी इथल्या शिवप्रेमींना हा किल्ला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी एक अभियान हाती घ्यावं लागतं आणि हे अभियान राबवण्यासाठी शिवाजी महाराजांचे हे मावळे जे तुम्ही पाहत आहेत हे मावळे यांनी एक पाऊल पुढे टाकलेले आहे आणि यांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे निश्चितच ही मोहीम ही एक मोहीम राहील नक्कीच ही एक आजचा दिवस म्हणून ही मोहीम नव्हती तर ही एक अखंडित मोहीम राहील आणि पुरातत्व विभागाला जाग येऊ अथवा नऊ पण मात्र शिवप्रेमी निश्चित एक पाऊल पुढे येऊन ही हे गडे किल्ले यांचं संवर्धन होण्यासाठी असेच पुढे येतील अशीच हाक देतील आणि नक्कीच याचं या पर्यटकांनी ह्या किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांनी देखील गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक पर्यटकांची देखील तेवढीच जबाबदारी आहे आणि सिंधू लाईव्हच्या दर्शकांना आम्ही याच निमित्ताने हेच आम्हाला दाखवायचं होतं आज असंख्य असे कार्यक्रम होते मात्र आम्ही आज सिंधू लाईव्हच्या दर्शकांना हा किल्ला दाखवणे आणि या किल्ल्यावरची मोहीम दाखवण्यामागचा आमचा हाच उद्देश होता की शिवाजी महाराजांचा हा इतिहास आहे तो असा जिवंत राहिला पाहिजे हा किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वैभव आहे हे वैभव देखील असंच राहिला पाहिजे त्यामुळे तुर्तास आम्ही इथे थांबतोय मात्र असेच किल्ले घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत जे ज्या किल्ल्यासाठी आता पुढे येण्याची गरज आहे जे त्यांच्या संवर्धनासाठी पुढे येण्याची गरज आहे आणि असे हे असंख्य शिवप्रेमी यासाठी पुढे आलेले आहेत पुढे सरसावलेले आहेत आणि अखंडित असेच हे पुढे सरसावणार आणि ही मोहीम अशीच अखंडित चालू ठेवणार आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.